अपन कोणाला फ्लावर जे बेसिकमध्ये आहे आणि आपण ॲक्च्युली त्यावर चॅप्टर आहे डिपेंड आहे पुढचा. मग फ्लावर काय? आता मी एकदा तुम्हाला सगळं रिवाईज करून येतो. फ्लावर काय? फ्लावर इज हायली मॉडिफाईड अँड कंडेन्स व्हिजिटेटिव्ह शूट स्पेशली डिझाईन फॉर सेक्सुअल रिप्रोडक्शन. फ्लावरचे पार्ट किती? दोन. फ्लोरल ॲक्सिस, फ्लोरल होर्ल. फ्लोरल ॲक्सिसचे दोन पार्ट पडले. हे जे दांडी आहे इथून तोडतो मी, हे झाला हे दांडी म्हणजे प्लॅन्टचा पार्ट आणि हे झाली फुलाची ओरिजिनल दांडी पेडिसेल. याच्यावरचा सोलन पार्ट थॅरॅमस. आता पेडिसेलबद्दल बोलतो. ज्यांच्याजवळ लिहिलं वगैरे असेल त्यांनी पाहून घ्या किंवा लक्ष द्या. PDF तुम्हाला नोटची मिळूनच जाईल. याची पहा काय म्हटलं पहा. पेडिसेल काय? द स्टॉक ऑफ द फ्लावर इज कॉल्ड पेडिसेल. द स्टॉक ऑफ द फ्लावर इज कॉल्ड पेडिसेल. फ्लावर विथ पेडिसेल इज कॉल्ड पेडिसिलेट फ्लावर. एक्झाम्पल चायना रोज. फ्लावर विदाउट पेडिसेल इज कॉल्ड ससाईल फ्लावर. एक्झाम्पल सनफ्लावर, चवार, इटीसी. काय फंक्शन आहे दांडीचं? इट गिव प्रॉपर हाईट टू द फ्लावर. या दांडीमुळं फ्लावरला प्रॉपर हाईट मिळाली. इट गिव प्रॉपर हाईट टू द फ्लावर. दुसरं, फूड मटेरियल इज पास थ्रू द पेडिसेल. फूड मटेरियल जाते या पेडिसेलच्या थ्रू. मग पाहिलं थॅलेमास. काय थॅलेमास? अप्पर सोलन कंडेन्स पार्ट ऑफ द पेडिसेल. अप्पर सोलन कंडेन्स पार्ट ऑफ द पेडिसेल इज कॉल्ड थॅलेमस. ऑल फ्लोरल होल्स आर अरेंज ऑन थॅलेमस. ऑल फ्लोरल होल्स आर अरेंज ऑन थॅलेमस. काय फंक्शन आहे थॅलेमसचं? इट गिव सपोर्ट टू द फ्लोरल होल. मग आलो आपण फ्लोरल होलवर. फ्लोरल होल म्हटला तर दोन टाईप पडले, ॲसेसरी आणि रिप्रोडक्टिव्ह. ॲसेसरी म्हणजे काय? आता मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय, दाखवतो आहे की हे झालं फ्लावर, हे झालं फ्लावर, हे झालं फ्लावर. या फ्लावरचे दोन पार्ट आहे. पहिला जर पार्ट पाहिला आपण, या ठिकाणी दिसते आपल्याला फ्लोरल ॲक्सिस, फ्लोरल ॲक्सिस. दुसरा पार्ट फ्लोरल होर्ल, फ्लोरल होर्ल. फ्लोरल ॲक्सिसचे दोन भाग पार्ट बघितले आपण. एक म्हणजे काय तर पेडिसेल, फुलाची दांडी, दांडीच्यावरचा सोलन पार्ट म्हणजे थॅलेमस. थॅलेमसला दुसरं नाव दिलं रिसेप्टॅकल. रिसेप्टॅकल एंट्रन्ससाठी लक्षात ठेवायचं. तिसरं नाव टोरस. फ्लोरल होरल दोन टाईपचे पडले. एक म्हणजे ॲसेसरी. ॲसेसरी म्हणजे सपोर्टिंग. ॲसेसरी म्हणजे सपोर्टिंग. दुसरे इसेन्शियल और रिप्रोडक्टिव. इसेन्शियल और रिप्रोडक्टिव दोन टाईप पडले. पहिला विचार करू आपण ॲसेसरी होरलचा. काय ॲसेसरी होरल? ॲसेसरी होरल म्हणजे असे फ्लोरल होरल. चार तर आहेच तुम्हाला माहिती आहे, कॅलिक्स, करोला, अँड्रोसियम, गायनोसियम, चारपैकी असे फ्लोरल होरल जे डायरेक्टली सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये इन्वॉल्व होत नाही. असे फ्लोरल होर जे फ्लोरल होर डायरेक्टली सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये भाग घेत नाही, फक्त सपोर्ट करते, प्रोटेक्शन वगैरे देते, त्याला म्हटलं पण ॲसेसरी होरल. कोणते आहे ते? इन्क्लूड कॅलिक्स अँड करोला. कॅलिक्स अँड करोला हे दोन आहे. कॅलिक्स अँड करोला हे दोन ॲसेसरी होरल आहे. द फ्लोरल होरल विच आर नॉट डायरेक्टली इन्वॉल्व इन सेक्सुअल रिप्रोडक्शन आर कॉल्ड ॲसेसरी फ्लोरल होरल. दे इन्क्लूड कॅलिक्स अँड करोला. इसेन्शियल किंवा रिप्रोडक्टिव्ह म्हणजे कोणते? जे डायरेक्टली इन्वॉल्व होते, जे डायरेक्ट भाग घेते कशामध्ये? सेक्सुअल रिप्रोडक्शन. कोणते? अँड्रोसियम आणि दुसरा गायनोसियम. अँड्रोसियम आणि गायनोसियम हे दोन. रिप्रोडक्टिव्ह होरल म्हणजे काय?
याची डेफिनेशन मध्ये काय म्हटलं, डू नॉट इन्वॉल्व, या म्हटलं डू नॉट करून टाकायचं झालं डेफिनेशन. कशी? फ्लोरल ओर विच आर डायरेक्टली इन्वॉल्व इन सेक्सुअल रिप्रोडक्शन. द फ्लोरल ओर विच आर डायरेक्टली इन्वॉल्व इन सेक्सुअल रिप्रोडक्शन आर कॉल्ड इसेन्शियल ऑर रिप्रोडक्टिव ओरल. दे आर अँड्रोसियम अँड गायनोसियम. अँड्रोसियम हा मेल रिप्रोडक्टिव ओरल आहे, गायनोसियम हा फिमेल रिप्रोडक्शन ओरल. त्यानंतर मग आठवा, आपण कॅलिक्सबद्दल काय बोललो होतो आठवा, आज कम्प्लीट करूया फ्लावरला. कॅलिक्स हा हिरवा आहे, पाप आउटर. आता मी एक एक वाक्य जोडत जातो, लक्ष द्या तुम्ही. आठवा जुनं काय कॅलिक्स, पहा याच्याकडे पाहू सांगायचं. इट इज आउटर मोस्ट फ्लोरल होल आहे बाहेरचा, त्याला एक पॉईंट. दुसरा, इट इज ग्रीन इन कलर, आहे ग्रीन कलर. तिसरा, इट इज मेडअप ऑफ सेपल. हे झालं सेपल, एक सेपल असं तोळाचं. दुसरं सेपल, घरी होते स्टडी. तिसरं सेपल, चौथा सेपल, पाचवा सेपल, हे सगळे झाले सेपल्स, पण कंबाईन होता तो कॅलिक्स. या ठिकाणी सेपल फ्यूज होते. इफ सेपल्स आर फ्यूज, जर सेपल जर फ्यूज असेल, इट इज कॉल्ड गॅमो सेपॅलस कॅलिक्स. काय म्हणतो त्याला? गॅमो सेपॅलस कॅलिक्स. आणि जर सेपल जर फ्री असेल, काही मध्ये असे फ्री असतात, आपल्याला की निवड चायना रोजचा थोडी स्टडी करायचा, काही मध्ये फ्री असतात, ज्याच्यामध्ये फ्री सेपल असते त्याला म्हटलं पॉली सेपॅलस कॅलिक्स. काय फंक्शन आहे तुम्हाला माहिती आहे? कलर ग्रीन होता कॅलिक्सचा, बिंग ग्रीन इट हेल्प इन फोटोसिंथसिस, ग्रीन कलर फोटोसिंथसिस. दुसरं, आउटर असल्यामुळं तो आतल्या फ्लोरल होरला काय देते? प्रोटेक्शन. इट गिव प्रोटेक्शन टू इनर फ्लोरल होर. इट गिव प्रोटेक्शन टू इनर फ्लोरल होर. काय होते बा? आतल्या फ्लोरल होरला तो प्रोटेक्शन देते. कोण? कॅलिक्स. मग बोललो आपण करोलाबद्दल. वाट बोलत करोला. करोला जो आहे, हा करोला सेकंड फ्लोरल होरला आहे. करोला म्हणजे पाकळ्या. इट इज अ सेकंड फ्लोरल होर. कलर पाहायचा, रेड नेवनाचा, व्हाईट नेवनाचा, ब्राईट इन कलर झाले दोन पॉईंट. सेकंड फ्लोरल होरला आहे, ब्राईट कलर आहे. कशाचा बनलेला आहे? पेटल्सचा. हे पेटल्स आहे. कशाचा बनलेला आहे? पेटल्सचा. या पेटल्सचा बनलेला आहे तो. हे झाले पेटल्स. इट इज मेड अप ऑफ पेटल्स. या सगळ्या पेटल्स, ह्या झाल्या पाकळ्या पेटल्स. या पाकळ्या यामध्ये फ्री होत्या. जर फ्यूज असेल तर त्याला म्हटलं गॅमो पेट्यालस. इथं सेपॅलस, इथं पेट्यालस. इथं फ्री होत्या म्हणून, फ्री असेल तर पॉली पेट्यालस. पहिलं फंक्शन, अट्रॅक्टिव्ह कलर आहे. इट अट्रॅक्ट द इन्सेक्ट फॉर पॉलिनेशन. पहिलं फंक्शन, इट अट्रॅक्ट द इन्सेक्ट फॉर पॉलिनेशन. सेकंड होरला आहे, आतल्या थर्डला आणि फोर्थला काय करते? प्रोटेक्शन. इट गिव प्रोटेक्शन टू इनर फ्लोरल होर. मग अँड्रोसियम. आता या अँड्रोसियमबद्दल बोलतो आहे मी. आता अँड्रोसियम पाहू आपण. वाट अबाउट द अँड्रोसियम? हा वरचा पाच जे दिसते आहे, हे पाच, हे पार्ट लपवाचे. हे लपवल्याबरोबर, पाच हे पार्ट लपवल्याबरोबर तुम्हाला दिसते या दांडीवर. दांडीला म्हणतात स्टायलर ट्यूब किंवा स्टॅमिनल ट्यूब, अशी दांडी आहे बा. अँड्रोसियमबद्दल बोलतोय मी. या दांडीवर हा झाला स्टॅमेन, 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 पूर्ण झाला अँड्रोसियम. वरचा पार्ट लपवाचा असा. वरचा लपवला मी, हे पाच जे दिसते ना ज्याला स्टिग्मा म्हणतात, हे लपवलं, तो याचा पार्ट नाही. अँड्रोसियमबद्दल बोलतात मी. हा पूर्ण म्हणजे काय झाला? अँड्रोसियम. डायग्राम आहे अँड्रोसियमचा. डायग्राम अँड्रोसियमचा आहे. याचे स्मॉलर युनिट कोणते? स्टॅमिन, 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 स्टॅमिन. न्युमरस स्टॅमिन आहे. नंबर ऑफ, नंबर फिक्स नाही. न्युमरस स्टॅमिनचे दोन महत्त्वाचे पार्ट पडले. मी तुम्हाला तीन सांगितले होते मागच्याला. सध्या इथे डायग्राममध्ये दोन दिसते. ही दांडी म्हणजे ही झाली फिलामेंट. हा पार्ट बॅग म्हणजे ही झाली अँथर. दोघा मिळून बनली स्टॅमेन. तिसरा पार्ट असते कनेक्टिव्ह. कनेक्टिव्ह दाखवतो मग. कनेक्टिव्ह कसं असते मग? त्या दिवशी बोल दाखवला होतं मी तुम्हाला डायग्राममध्ये. हा जर हा झाला या ठिकाणी असा जर काढला आपण,
इन लार्ज कॉपी, हा झाला एंथर, हे झालं फिलामेंट, स्टॅमेनची डायग्राम काढली आता मी बाहेर, हे झालं स्टॅमेनचं डायग्राम. या स्टॅमेनचे दोन पार्ट तर दाखवले मी तुम्हाला, एक अँथर दुसरा फिलामेंट. ज्या हा झाला अँथर लोब, हा झाला अँथर लोब, अँथर लोब. ज्या अँथरमध्ये सिंगल लोब आहे त्याला म्हटलं आपण मोनोथेकस अँथर. मोनोथेकस अँथर म्हणजे अँथर विथ सिंगल लोब. ज्या अँथरमध्ये सिंगल लोब आहे त्याला म्हटलं मोनोथेकस अँथर, म्हणून तिथं म्हटलं मोनोथेकसमध्ये विथ सिंगल लोब. कोणतं लोब? अँथर लोब. दुसरं आहे डायथेकस अँथर. अँथर दोन प्रकारचे आहे, डायथेकस अँथर. यामध्ये राहील डाय म्हणजे दोन, वैथ टू अँथर लोब्स. लोब्ज म्हणजे पाहता इथं मी मधात भाग पाडतो असे दोन. एक अँथर लोब होता, आता हे झाले दोन अँथर लोब्ज. या डायथेकस अँथरमध्ये हा जो मधातला पार्ट आहे हा, याला नाव दिलं कनेक्टिव्ह. का कनेक्टिव्ह करणार? कनेक्ट करतोय कुणाला? दोन अँथर लोबला. दोन अँथर लोबला कनेक्ट करणारा कनेक्टिव्ह. चला आता मी वाक्य जोडतो अँड्रोसियमचं, इथूनच पाहू आपण. इट इज अ थर्ड आउटर, म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड अँड्रोसियममध्ये. इट इज थर्ड मेल रिप्रोडक्टिव्ह होल ऑफ फ्लावर. थर्ड मेल रिप्रोडक्टिव्ह होल ऑफ फ्लावर. इट इज मेड अप ऑफ स्टॅमेन्स. दोन पॉईंट. Each stamen consists of filament, anther and connective. Each stamen consists of filament, anther and connective. Filament baddal bolu. It is a stalk-like, it is basal, khali basal, stalk-like structure. It is basal, stalk-like structure. It gives support to the anther. Anther la support dila. It is basal stalk like structure. It gives support to the anther. Anther baddal bolu, tyacha function zala support dete anther. Anther ka upper bag like sac, bag or sac like structure. Bag manje sac. It is upper bag or sac like structure. Anther cha function ka anther produces pollen grain. अँथर प्रोड्युसेस पोलन ग्रेन. अँथरमध्ये पोलन ग्रेन प्रोड्यूस होते. मग वाक्य जोडायचं, इन अ डायथेकस अँथर कनेक्ट, इन डायथेकस अँथर अँथर लोब्स आर जॉईन बाय किंवा कनेक्टेड बाय कनेक्टिव्ह. इन डायथेकस अँथर टू अँथर लोब्स आर कनेक्टेड बाय कनेक्टिव्ह. झालं, संपला अँड्रोसियम. डबल सांगतो अँड्रोसियमबद्दल पुन्हा. इट इज थर्ड. मग गायनोसियम पाहू, म्हणजे फ्लावर तात्पुरता संपलं. अँड्रोसियम काय? थर्ड मेल रिप्रोडक्टिव्ह होल ऑफ फ्लावर. त्याला एक पण दुसरा. इट कन्सिस्ट ऑफ न्युमरस स्टॅमेन्स आहे. तिसरा, इच स्टॅमेन कन्सिस्ट ऑफ फिलामेंट अँथर अँड कनेक्टिव्ह. फिलामेंटबद्दल बोलू. नेक्स्ट पॉईंट चौथा. फिलामेंटबद्दल चौथा पॉईंट, इट इज स्टॉक लाईक, इट इज बेसल स्टॉक लाईक स्ट्रक्चर. बेसल स्टॉक लाईक स्ट्रक्चर. इट गिव्ह सपोर्ट टू द अँथर. नेक्स्ट पॉईंट, अँथर. इट इज अप्पर बॅग ऑर सॅक लाईक स्ट्रक्चर. इट प्रोड्युसेस पोलन ग्रेन, म्हणजे पोलन ग्रेन कुठं प्रोड्यूस होणार? अँथरमध्ये. मग लास्ट पॉईंट, इन डायथेकस अँथर. हा झाला डायथेकस अँथर. दोन लोब आला, टू अँथर लोब्स आर जॉईन बाय कनेक्टिव्ह. दोन अँथर लोबला जॉईन केला कनेक्टिव्हने. आता विचार करू गायनोसियमचा. गायनोसियम लास्ट पार्ट आपला. तुम्हाला माहित आहे गायनोसियम फोर्थ म्हणजे इनरमोस्ट फ्लोअरला आहे. जसं कॅलिक्सला आपण आउटर म्हटलं, गायनोसियम हा इनरमोस्ट फ्लोरल फ्लोअरला आहे. गायनोसियम आणि फिमेल आहे. पहिलं वाक्य तयार झालं. गायनोसियम काय? इट इज इनरमोस्ट फिमेल रिप्रोडक्टिव्ह फ्लोरल होल.
गायनोसम का इट इज इनरमोस्ट फीमेल रिप्रोडक्टिव फ्लोरल होल. इट इज मेडअप ऑफ कार्पेल. इट इज मेडअप ऑफ कार्पेल्स. कार्पेल बनलेला आहे. काय म्हटलं? गायनोसियम इज इनरमोस्ट फीमेल रिप्रोडक्टिव होल ऑफ फ्लावर. इट इज मेडअप ऑफ कार्पेल. ईच कार्पेल कन्सिस्ट ऑफ थ्री पार्ट. पहिला स्टिग्मा, स्टाइल, ओहरी. किंवा असंही म्हणतात ओहरी स्टाइल स्टिग्मा. कसं असतं याचं डायग्राम? जास्वंदा मधला हे झाले स्टिग्मा, ही झाली ओहरी, हे झालं स्टाईल. हा झाला एक कार्पेल. पाहता मी वाक्य जोडतो. काय आहे वाक्य? बोला गायनोसियम बद्दल. गायनोसियमला दुसरं नाव आहे पिस्टील. पिस्टील म्हणतात त्याला. पिस्टील काय? गायनोसियम इट इज अ इनरमोस्ट फिमेल रिप्रोडक्टिव्ह होल ऑफ फ्लावर. इनरमोस्ट आहे, फिमेल पार्ट आहे, म्हणजे फ्युचरमध्ये तो ओहम किंवा एक फिमेल गॅमेट फॉर्म करणार. इट कॅन इट इज मेडअप ऑफ कार्पेल्स. ईच कार्पेल कन्सिस्ट ऑफ ओहरी, स्टाईल, स्टिग्मा. ॲक्च्युली काय होते बा, दुसरा मी ओरिजिनल डायग्राम दाखवतो. हे असं असतं एक स्टिग्मा, ही असते एक स्टाईल आणि असते ओहरी. ही असते ओहरी. स्टिग्मा, स्टाईल, ओहरी. हे झालं स्टिग्मा, स्टाईल, ओहरी. पण या ठिकाणी पाच का दिसते मग स्टिग्मा? कारण या ठिकाणी पाच कार्पेल फ्यूज झाले. फक्त एवढंच झालं की प्रत्येक कार्पेलच्या स्टिग्मा फ्यूज नाही झाल्या, पाच स्टाईल इथं फ्यूज झाल्या. एक ओरीचे पाच ओरी फ्यूज झाल्या. म्हणूनच ओरीचा जर टी एस घेतला तुम्ही, ट्रान्सवर सेक्शन आळवा छेद, कसा दिसतंय टी एस वर डायग्राम? ओरीला जर आळवं कापलं कसं दिसतंय पहा, कसं दिसतं दाखवतो मी तुम्हाला. आडवं जर कापलं, आता कसं आहे ऑफलाईन जर असतं तर मी तुम्हाला डिसेक्शनमध्ये दाखवलं असतं. डिसेक्शन तर करूच आपण, पण मी तुम्हाला अशा उघड्या डोळ्यांनी दाखवलं असतं की कसं दिसतंय. मायक्रोस्कोपची गरज नव्हती. लक्ष द्याचा, टी एस घेतला मी, सेक्शन कापलं त्या ओरीला. पाच ओरी कशा आहे त्याच्यामध्ये, कशावरून आहे? या मधातल्याला नाव दिलं आहे प्लासंटा. याला नाव देतात प्लासंटा. काय प्लासंटा? हे तुम्हाला अकरावीच्या प्रॅक्टिकलमध्ये राहील. टी एस ऑफ ओहरी, ट्रान्सफर सेक्शन ऑफ ओहरी आळवा छेद. याला प्लासंटा म्हटलं. प्लासंटा हा न्यूट्रिटिव्ह टिश्यू आहे. इथं फूड भरलेला आहे. फूड कुणाला देणार? ओव्हिलला. ओहरीच्या आतमध्ये असते ओव्हिल्स. मग याचे पडले पाच चेंबर. एक पाच चेंबर पडले. याला म्हणतात लोक्युलस. चेंबर म्हणजे लोक्युलस. हेच नाव द्यायचे तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये. आणि या ठिकाणी असते दोन ओव्ह्युल. प्रॅक्टिकलमध्ये असाच डायग्राम आहे तो. हे झाले ओव्ह्युल्स. ओरीच्या आतमध्ये ओव्ह्युल्स आहे. मी तुम्हाला सांगितलं ओहरी, ओव्हिल. ओहरी बाहेर आहे, ओहरी बाहेर आहे. ओहरीच्या आतमध्ये ओव्हिल आहे, इथं लक्ष द्या व्यवस्थित पॉईंटवर. ओहरी बाहेर आहे, ओव्हिल आतमध्ये. फ्रूट बाहेर असते, सीड आत असते की सीड बाहेर असते आणि त्याच्या आतमध्ये फ्रूट असते? काय फ्रूटच्या आतमध्ये सीड असते की सीडच्या आतमध्ये फ्रूट?
फ्रूटच्या आतमध्ये सीड, म्हणजे तिकडे काय असेल ना, मी ज्या फर्टिलायझेशन झाल्यानंतर फ्युचरमध्ये, फ्युचर्स भविष्य सांगाल मी त्याचं, ओरीपासून ओरी बाहेरचा पार्ट आहे, बाहेरचा पार्ट बनेल कोणता, ओरी काय फॉर्म करणार फ्रूट, ओवील आतला काय फॉर्म करणार सीड भविष्यात, येईल चॅप्टरमध्ये समोर. म्हणजे तुमच्या लक्षात काय आलं, ओरी आहे, ओरीच्या आतमध्ये ओवील आहे. म्हणून इथे मी पुन्हा एक वाक्य जोडतो, इनसाईड द ओरी ओविल्स आर प्रेझेंट. काय म्हटलं, इनसाईड द ओरी ओविल्स आर प्रेझेंट, आणि आफ्टर फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन झाल्यानंतर ओरी काय फॉर्म करणार फ्रूट फंक्शन, आणि ओविल काय फॉर्म करणार सीड. पुन्हा बोलतो एकदा गायनोसियमबद्दल. गायनोसियम हा इनरमोस्ट फिमेल रिप्रोडक्टिव्ह ओरल ऑफ फ्लावर आहे. इट इज मेडअप ऑफ कार्पेल, इच कार्पेल इज मेडअप ऑफ ओरी स्टाईल अँड स्टिग्मा. इनसाईड द ओरी ओविल्स आर प्रेझेंट, इनसाईड द ओरी ओविल्स आर प्रेझेंट. आफ्टर फर्टिलायझेशन ओविल फॉर्म सीड अँड ओरी फॉर्म फ्रूट. कारण ओरी बाहेर आहे तर फ्रूटही बाहेर आहे, ओविल आत आहे तर सीडही आतच आहे. आणि सांगितलं मी तुम्हाला पाच चेंबर का पडले, कारण पाच ओरी या ठिकाणी फ्यूज झाल्या, पाच स्टाईल फ्यूज झाल्या, फक्त स्टिग्मा पाच दिसते त्या फ्यूज नाही झाल्या, अशी सिंगल स्टिग्मा असते पाचच्या पाच. म्हणून पाच चेंबर पडले, प्रत्येकामध्ये दोन दोन ओविल्स आहे. आणि हा प्लासंटा जो आहे हा न्यूट्रिटिव्ह टिश्यू आहे, यामध्ये फूड भरलेलं आहे. प्लासंटा या ओव्हिलच्या डेव्हलपमेंटसाठी काय प्रोव्हाइड करते, फूड अँड न्यूट्रिशन. प्लासंटा प्रोव्हाइड नरिशमेंट टू द डेव्हलपिंग होम. म्हणून लक्षात ठेवा, गायनोसियमबद्दल अजून एकदा सांगतो लास्टली जाता जाता. गायनोसियम काय, इट इज इनरमोस्ट फिमेल रिप्रोडक्टिव्ह ओरल ऑफ फ्लावर. इट इज मेडअप ऑफ कार्पेल, इच कार्पेल इज मेडअप ऑफ ओरी स्टाईल अँड स्टिग्मा. इनसाईड द ओरी ओव्हिल्स आर प्रेझेंट. फंक्शन आफ्टर फर्टिलायझेशन ओरी फॉर्म फ्रूट अँड ओव्हिल फॉर्म सीड. आता आपण फ्लावरचं एक डिसेक्शन करून दाखवतो मी तुम्हाला आतमध्ये कसं असते, पहा इकडे लक्ष द्या. मी तुम्हाला सांगितलं होतं एक्स्ट्रा पार्ट असते एपिकॅलिक्स. हा झाला एपिकॅलिक्स, इपिकॅलिक्स बनलेला इपिसेपलचा, इपिसेपल 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 हे झालं इपिसेपल, झालं एवढं इपिसेपल. मग हा झाला कॅलिक्स, कॅलिक्सचा कोणता पार्ट आहे हा, हा झाला सेपल, हा झाला सेपल, हा झाला सेपल. हे सगळे सेपल काढले मी, म्हणजे पूर्ण कॅलिक्स गेला. हा झाला करोला, करोलाचा पेटल काढले मी सगळे, पेटल काढून घ्यायचे. ऑपरेशन स्टार्ट झालेलं आहे, आपलं फ्लावरचं ऑपरेशन स्टार्ट झालेलं आहे, हे काढले मी पेटल्स. वरचा ह्या स्टिग्मा धरून ठेवायचा असा, वर अल्ला धरला. मग आता अँड्रोसियम काढचे, अँड्रोसियम कशा बनलेला आहे, स्टॅमिनचा स्टॅमिन काढतो मी. हे सगळे हे फेकले स्टॅमिन, स्टॅमिन फेकले. फेकले स्टॅमिन, पहा पहिल्यांदा कॅलिक्स फेकला, करोला फेकला, मग आता अँड्रोसियम गेला स्टॅमिन फेकल्यावर. आता मी डिसेक्शन करतो, तुम्हाला प्रत्येकाला आपापल्या घरी डिसेक्शन करायचं आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवायचं आहे तुझ्या नावासहित. कोणी कोणी डिसेक्शन केलं मला दिसलं पाहिजे, कोणी कोणी केलं त्याच्या नावासमोर मी राईट करून देईन. पहा आता मी डिसेक्शन कसं करतो, इथून काय पाहायचं आपल्याला, कार्पेल गायनोसियम इथून कट देता खालून. इन्स्ट्रुमेंट पहा मी काय वापरतो आहे, हे झाले घरगुती इन्स्ट्रुमेंट, लॅबमध्ये नाही वापरत आपण, निडल वापरले जाते. बरोबर, नाजूक आहे, ऑपरेशन आहे, नाजूकच असते. धागा जो दिसतोय व्हाईट तो तुटायला नाही पाहिजे, तोच महत्वाचा आहे, ती स्टाईल आहे. म्हणून धागा तुटला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. इथे शेवटी का तो अटका, अटकाच्या तयारीत राहत इथं, इथं असा धरून व्यवस्थित 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 काढायचा. आता पहा जमलं ऑपरेशन, सक्सेस, सक्सेस झालं ऑपरेशन. पाहता काय दिसतं तुम्हाला इथं, हे झालं स्टिग्मा स्टाईल आणि झाली ओहरी. काय काय दिसते, स्टिग्मा स्टाईल आणि ओहरी हे तिन्ही पार्ट तुम्हाला दिसते.
स्टिग्मा स्टाईल आणि ओरी तिने पाहता मी उलटं केलं याला ओरी स्टाईल स्टिग्मा ओरी स्टाईल स्टिग्मा उल असं स्टिग्मा स्टाईल ओरी असं दिसलं पाहिजे प्रत्येकाला असं निघालं पाहिजे डिसेक्शन केल्यानंतर नंतर काय असते बा घरी काय करा या ओरीचा टी एस घ्या असा टी एस म्हणजे आडवा सेक्शन घ्या खाली कट करा असा आणि नेकेड डोळ्यांनी पहा असं डोळ्यांनी पहा डोळ्यांनी पाहिल्यानंतर तुम्हाला असं स्ट्रक्चर दिसेल की त्यामध्ये पाच चेंबर दिसेल मायक्रोस्कोप खाली एकदम स्पष्ट दिसते पण थोडं दुन्नक दिसेल तुम्हाला असं दिसेल पाच चेंबर प्रत्येक चेंबरमध्ये दोन ओव्हल असं पाहाल तुम्ही असं पहा असं तुम्हाला दिसेल आणि मला व्हॉट्सअपवर पुन्हा पाठवा नसेल समजलं फ्लावर मला पुन्हा असं मेसेज टाका की आम्हाला नाही समजलं काय झालं काय नाही मग पुन्हा पुढच्या वेळेला त्यानुसार मी पुढच्या लेक्चरची मध्ये काय करायचं ते मी तुम्हाला सांगतो.